माननीय श्री रविकांत साळके सदस्य भाजपा जिल्हा कार्यकारिणी सांगली ग्रामीण त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा भारतीय जनता पार्टी गणेश नगर मलेवाडी पाहुयात सविस्तर वृत्तांत पुढील प्रमाणे खानापूर तालुक्यात मुसळधार पाऊस अग्रणी नदीला पूर आल्याने तीन व्यक्ती पाण्यात गेले वाहून खानापूर घाटमाथ्यावर जोरदार पाऊस झाला असून अग्रणी नदीला अचानक पूर आल्यामुळे शेतकऱ्यांचे हायब्रिड शेंगा सोयाबीन द्राक्षबागा यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। त्याचबरोबर लेंगरे बलवडी व करंजे येथील प्रत्येकी एक व्यक्ती पाण्यात वाहून गेली असून शोध मोहीम सुरू आहे अशी माहिती शेतकरी मराठीचे खानापूर तालुका प्रतिनिधी प्रशांत भगत यांनी दिली। आता वळूयात पुढील बातमीकडे। गेल्या वर्षीचा महापूर व आताच्या कोरोनाच्या काळात शहवाडी तालुक्यातील शित्तूरवारून येथील बजरंग अण्णा महाराज करत आहेत जनसेवा। गोरगरीब गरजू लोकांना 20 वर्षापासून देत आहेत मदतीचा आधार। पाहुयात शेतकरी मराठीचे शिराळशहर विशेष प्रतिनिधी शिवाजी कुंभार यांचा स्पेशल रिपोर्ट। कोरोनापासून स्वतःचा अनेक कुटुंबांचा बचाव करण्यासाठी सर्वजण झटत आहेत, मात्र शहवाडी तालुक्यातील शित्तूरवारून येथील पत्रकार बजरंग तुकाराम पाटील हे गेल्या 20 वर्षापासून सामाजिक कार्य करीत आहेत। डोंगर कपारीतील वाड्या वस्त्यावर जाऊन तेथील लोकांना संसार उपयोगी साहित्याबरोबरच मानसिक आधार देण्याचे कामही त्यांनी आजवर केले आहे। गेल्या वर्षीच्या महापुरामध्ये अनेकांच्या घरांची पडझड झाली, त्यावर लेखणीच्या माध्यमातून त्यांनी दानशूर व्यक्तींच्याकडून पूरग्रस्तांना मदत मिळवून मदतीचा हात दिला आहे। आत्ताचा महाभयंकर असा कोरोना काळ असताना देखील त्यांनी कनेरी मठावर जाऊन रोगप्रतिकारक शक्तिवर्धक काढा आणून शहवाडी शिराळा तालुक्यातील ग्रामीण व डोंगरी विभागातील अंदाजे 5,000 लोकांना बाटल्यांचे वाटप करून गोरगरीब लोकांना आधार दिला आहे। बजरंग पाटील हे पत्रकार असून वारकरी सांप्रदायिक देखील आहेत। त्यांना कीर्तनकार बजरंग अण्णा महाराज या नावाने ओळखले जाते। त्यांच्या हातून 1,103 अभंगांची अभंगवाणी ग्रंथ पुस्तकाचे लिखाण झाले आहे। त्यांचे गेल्या 20 वर्षापासून तरुण भारतमध्ये अध्यात्म विषयावर लेखन सुरू आहे। त्यांना जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा यामध्ये त्यांना समाधान मिळत आहे। नमस्कार, माझं नाव बजरंग पाटील शहवाडी तालुक्यातील शित्तूरवारून येथे राहतो। गेली 20 वर्ष त्यांनी तरुण भारतला पत्रकार म्हणून काम करतोय आणि अध्यात्म या विषयावर गेली 2 वर्षापासून मी तरुण भारतमध्ये सदर लिहितोय। बालपणापासूनच अध्यात्म या विषयाची मला आवड आहे। वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून कीर्तन प्रवचन आणि समाज प्रबोधनपर आपण काम करतोय। त्यामध्ये गेल्या अनेक वर्षात अनेक तरुणांना आपण व्यसनापासून मुक्त केले, त्यांचे संसार उभे केले आणि गेल्या महापूर काळामध्ये पूरग्रस्तांना आपण संसार उपयोगी साहित्य वाटप केले। यामध्ये काही सांगली सातारा कोल्हापूर यांच्या माध्यमातून किंवा सामाजिक कार्यकर्ते सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून आपण त्यांना संसारिक साहित्य वाटप केले। सध्या येणारी ही महामारी कोरोना महामारी काळ सुरू झाल्यापासून मास्क वाटप सॅनिटायझर यांचा वापर कसा करावा, ग्रामीण भागातील लोकांना याचं प्रबोधन करण्याची खरी गरज होती आणि त्यासाठी आपण काम करत आलेलो आहे। त्याचबरोबर किमान 3,000 लोकांचं समुपदेशन केलं आणि त्यांना कशा प्रकारे आपण स्वतःची काळजी घ्यायची, काळजी करू नका, काळजी घ्या, असं अनेक संदेश आपण देत आलेलो आहे। कनेरी मठावरून आणलेलं रोगप्रतिकारक शक्ती काढा किमान 5,000 लोकांना आपण आतापर्यंत वाटप केलेलं आहे। तसेच आतापर्यंत सामाजिक कार्य जे केलं ते सर्व कार्य सामाजिक कार्यकर्ते संस्थेच्या माध्यमातूनच आपण करत आलेलो आहे। गेल्या अनेक वर्षापासून जे कार्य आपण करत आलो त्याचंच एक मोठं कार्य आपण उभं करण्याचं काम करतोय, ते म्हणजे द्वारकाधीश आश्रम या माध्यमातून आपण ते उभं करतोय। ज्येष्ठ नागरिकांपासून महिला सबलीकरण असं विविध उपक्रम राबवण्याच्या दृष्टीनं आपण ते उभं करत आहे। दैनिक तरुण भारतच्या माध्यमातून गेली 2 वर्षापासून जे अध्यात्म लिखाण करतो त्या अध्यात्माच्याच अनुषंगानं 1,103 स्वरचित अभंगाचं प्रकाशन केलेलं आहे। त्याचबरोबर याज्ञशेणी काय धर्म तुझ्या हाती तू हे तेरी पैशाने हिंदी एक स्वतःचं जीवनचरित्र किंवा स्वतःच्या जीवनावर प्रकाश टाकणारं स्वतःचे आचरण सुधारणार असे हिंदीतलं एक काव्यरचना केलेलं आहे। गीता अलंकार हे सुद्धा पुस्तक आपण लिहिलेलं
अजून सुद्धा लिखाण सुरूच आहे. आजपर्यंत आपण जे सामाजिक कार्य करत आहे ते सर्व स्थानिक आणि इतर लोकांच्या सहकार्याने, मित्र असतील, मार्गदर्शक असतील यांच्या माध्यमातूनच आपण ते सर्व करत आलेलं आहे. आणि जनसेवा हीच ईश्वर सेवा मानून आपण करतोय, कारण त्यातच आपल्याला सर्व मोठं समाधान आणि सर्वश्रेष्ठ पुरस्कार मिळत असल्याचं एक वेगळं रूप आपण ते पाहतोय आणि त्या माध्यमातून आपण पुढं हे कार्य असंच चालू ठेवणार आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार. यूट्यूब वरती सर्च करा शेतकरी मराठी चॅनल. शेतकरी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच चालू घडामोडी व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. शेतीविषयक माहिती, संगीत, पर्यटन, भक्तिमार्ग बातम्या व इतर माहिती असणारे एकमेव चॅनल.